24 तास एक पाऊल पुढे. पाहूयात आता बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 या सेगमेंट मधून. अवॉर्ड सेरेमनी म्हटलं की होस्ट म्हणून आपल्या समोर अनेक वेळा दिसतो तो शाहरुख खान. मिश्किल अंदाजात निवेदन करत शाहरुख नेहमीच या पुरस्कार सोहळ्यांमध्ये भाव खाऊन जातो. पण आता शाहरुखचा कट्टर शत्रू सलमान खानही ह्या रेस मध्ये उतरलाय. एका पुरस्कार सोहळ्याचं निवेदन सलमान करणार आहे. आहे की नाही हटके बात. टेलिव्हिजन शोज मध्ये सलमानचं अँकरिंग प्रेक्षकांना नेहमीच आवडलंय. त्यामुळेच अवॉर्ड सोहळ्यातही सलमान खान प्रेक्षकांची मनं जिंकणार का हेच पाहायचंय. प्रियांका चोप्रा सध्या यंगिस्तान सोबत फिल्म करण्यात इंटरेस्टेड दिसते. यंग हार्ट थ्रोप रणबीर कपूर सोबत ती झळकलीय बर्फी मध्ये आणि बर्फी सुपरहिटही झाला. आता नेक्स्ट यंग स्टार इम्रान खान सोबत ती झळकणार आहे. इम्रान खान आणि प्रियांका चोप्रा ही काहीशी हटके जोडी दिसणार आहे ती तिग्मांशु धुलिया यांच्या नेक्स्ट सिनेमात, ज्यात इम्रान एका छोट्या गावातल्या चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणार आहे. इम्रान सोबत काम करण्याचा प्रियांकाचा निर्णय योग्य ठरतो का हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. अक्षय कुमार आणि करण जोहर हे काहीस वेगळं कॉम्बिनेशन निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे. करण जोहर आणि अक्षयची मैत्री आधीपासूनच आहे. अक्षय कुमारने निर्मितीसाठी करणचा हात धरायचं ठरवलं. अक्षय कुमार नवी ऍक्शन फिल्म करण्यास उत्सुक आहे. मात्र या फिल्मच्या शूटिंगला अजून बराच अवकाश आहे. फिल्मचं शूटिंग 2014 मध्ये सुरू होईल असं बोललं जात आहे. संजय दत्त आणि सलमान खान ह्या दोघांचे बॉडी बिल्डिंगचं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. पण सध्याचे जिम बडीज आहेत ते संजय दत्त आणि आमिर खान. होय, आमिरचे सिक्स पॅक आपण गजनीमध्ये पाहिलेच, पण आमिरचं हे जिम प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलंय आणि ह्यावेळी त्याला गाईड करणारे संजय दत्त. एका फिल्मसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरने पुन्हा एकदा बॉडी कमवायचं ठरवलंय. संजय दत्तची साथ असेल तर आमिरला बेस्ट टिप्स मिळणार ह्यात काही शंकाच नाही. एनीबडी कॅन डान्स असं म्हणत एबीसीडी ही फिल्म भेटीला आली आणि फिल्मला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. त्यामुळे साहजिकच एबीसीडीच्या सिक्वलचे नगारे वाजले. एबीसीडीचा सिक्वलही दिग्दर्शक रेमो डिसूजाच करणार आहे. पहिलीच 3D डान्स फिल्म असलेल्या एबीसीडीला प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. त्यामुळे एबीसीडीचा सिक्वलही 3D असेल अशी चर्चा रंगतीय. सो पुन्हा एकदा सज्ज व्हा रेमोच्या तालावर नाचायला, कारण एनीबडी कॅन डान्स. झी 24 तास एक पाऊल पुढे.